हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण बघणार आहे टेन्थ स्टँडर्डचा मॅथचा ब्रीच कोर्स डे थर्टी फोर तर ऑलरेडी मी डे डे थर्टी थ्रीपर्यंतचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तसेच टेस्ट वन आणि टेस्ट टू पण अपलोड केलेली आहे आत्तापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता तर आजच्या लेक्चरमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत डे थर्टी फोर हे टॉपिक टॉपिकचं नाव इथं काय आहे सर्कल आहे नाव लिहिलं नाही आहे मी पण टॉपिकचं नाव आपलं काय आहे सर्कल आहे त्यामधलं क्वेश्चन पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे आपल्याला ते एमसी क्यू सॉल्व्ह करायचा आहे पहिला सी क्यू बघा मेजर ऑफ आर्क फॉर्म बाय डायमीटर ऑफ सर्कल आपल्याला सरांना माहिती आहे की जेव्हा आर्क असतं ते जेव्हा फॉर्म बाय डायमीटर होतं ते किती असतं वन एटी डिग्री असतं मग ऑप्शन काय आहे बघा थ्री सिक्स्टी नाईन्टी वन एटी फोर्टी फाईव्ह म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन वन एटी डिग्री त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन पहा second mcq if measure of a minor arc of a circle is 110 then the measure of its corresponding major arc is सेवन्टी डिग्री टू फिफ्टी डिग्री वन हंड्रेड टेन डिग्री वन एटी डिग्री आता आपल्याला माहिती आहे दोघांची सम काय असणार मायनर मेजर एक्स आर्कची पूर्ण याची थ्री सिक्स्टी असणार आपल्याला एक आर्क दिलेला एकशे दहा डिग्री एक मग तीनशे साठ म्हणून एकशे दहा डिग्री मायनस करा मग किती राहतं टू फिफ्टी डिग्री टू फिफ्टी डिग्री कोणता ऑप्शन आहे ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन टू फिफ्टी डिग्री त्यानंतर क्वेश्चन टू पहा सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ घिवन फिगर राईट द नेम्स ऑफ मायनर अँड मेजर ॲक्सिस सेकंड इफ मेजर मेजर ऑफ अँगल ए ओ क्यू इज सेवन्टी डिग्री देन फाइन मे मेजर ऑफ आर्क ए वाय क्यू अँड मेजर ऑफ आर्क ए एक्स क्यू तर आपल्याला डायग्राममध्ये दिसतं आहे आपल्याला अँगल किती दिलेलं आहे सेवेंटी डिग्री दिलेली आहे आर्क दिलेल्या आहेत तर आपण पहिल्यांदा आपण काय जे फाईन करायचं पहिल्यांदा मायनर आणि मेजर ॲक्सिसचे नाव लिहायचे आहेत मग मायनर ॲक्सिसमध्ये काय ना आर्क ए वाय आर्क वाय क्यू आर्क ए वाय क्यू हे आपले मायनर ॲक्सिस असणार मेजर ॲक्सिस काय असणार ए एक्स क्यू हा पूर्ण मेजर ॲक्सिस असणार त्यानंतर आपलं सेकंड जो सब क्वेश्चन आहे आपल्याला आर्कची मेजर काढायचा आहे तर मग पहिल्यांदा बघा अँगल ए ओ क्यू इज कॉंग्रन टू आर्क ए वाय क्यू कशामुळे म्हणतो आपण बाय सेंट्रल अँगल थेरम असं म्हणू शकतो म्हणून ऑब्व्हियसली मेजर ऑफ आर्क ए वाय क्यू काय ना सेवन्टी डिग्री हे आपलं पहिलं फाईंड झालं आता सेकंड आपण काय करतोय मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ आर्क किती आहे थ्री सिक्स्टी मायनस मेजर आर्कचं जे आहे मेजर काढायचं आपल्याला तर कसं काढायचं मेजर ऑफ मेजर आर्क असेल थ्री सिक्स्टी मायनस मायनर आर्क मग किती येणार मेजर ऑफ आर्क ए एक्स क्यू इजिकल टू थ्री सिक्स्टी मायनस मेजर ऑफ आर्क ए वाय क्यू मग मेजर ऑफ आर्क ए एक्स क्यू इजिकल टू थ्री सिक्स्टी मेजर ऑफ आर्क ए वाय क्यू किती आहे आपल्याला दिलेलं आहे सेव्हन्टी डिग्री किंवा आपण फ्रॉम वन काढलेला आहे मग म्हणून काय ना मेजर ऑफ आर्क एक्स क्यू इजिकल टू टू नाईन्टी डिग्री आपला आन्सर येणार त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा इन अ सर्कल विथ सेंटर सी पॉइंट्स GDEF are on the circle if measure of angle ECF is 50 degree and measure of arc DGF is equal to 200 degree find the measure of arc DEA and measure of arc DEF. तर डायग्राम डायग्राममध्ये दिसते सर्व जी आता दिलेलं आहे आपल्याला फाइंड आहे सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड करू मेजर ऑफ आर्क ई एफ बरोबर काय असतं मेजर ऑफ अँगल ई सी ई सी एफ कशा म्हणून आपण बाय सेंट्रल अँगल थेर म्हणतो म्हणून ऑब्व्हियसली मेजर ऑफ आर्क सी एफ काय येणार फिफ्टी डिग्री येणार ठीक आहे म्हणून मेजर ऑफ आर्क डी जी एफ इज इक्वल टू टू हंड्रेड हे आपल्याला घेऊन आहे मग मेजर ऑफ आर्क डी जी एफ प्लस मेजर ऑफ आर्क इफ प्लस मेजर ऑफ आर्क ई हे सर्वांची बेरीज काय असेल थ्री सिक्स्टी कशा म्हणतो सम ऑफ ऑल आर्स ऑफ सर्कल इज थ्री सिक्स्टी डिग्री मग सर्वांची व्हॅल्यू पुट करा टू हंड्रेड डिग्री प्लस फाय फिफ्टी डिग्री प्लस मेजर ऑफ आर डीई इज इक्वल टू थ्री सिक्स्टी मग मेजर ऑफ आर डी ई इज काय येणार थ्री सिक्स्टी मायनस टू हंड्रेड प्लस फिफ्टी काय तर टू फिफ्टी म्हणजे थ्री सिक्स्टी मायनस टू फिफ्टी येणार म्हणजेच मेजर ऑफ आर डी इज इक्वल टू वन हंड्रेड टेन डिग्री येणार मग आपण काय म्हणा मेजर ऑफ आर डी ईएफ इज इक्वल टू मेजर ऑफ आर डीई प्लस मेजर ऑफ आर ईएफ हे काय आहे बाय बिट्वीन नेस प्रॉपर्टी ऑफ आर्क म्हणून मेजर ऑफ आर डी ई एफ ई एज इक्वल टू काय येणार फिफ्टी डिग्री प्लस वन हंड्रेड टेन डिग्री म्हणजेच काय ना मेजर ऑफ आर के ई एफ इज इक्वल टू काय येणार दोघांचे सम वन सिक्स्टी डिग्री येणार तर अशा प्रकारे हा व्हिडिओ सांगतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू